विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल ए क्लास एज्युकेशन वरती मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप बी ग्रुप सी मध्ये येणारा जेवढ्या काही पोस्ट आहेत पी एस आय एस टी आय एस ओ त्यानंतर कर सहाय्यक लिपिक टंक लेखक आर म्हणजे सब रजिस्टर ह्या सगळ्या पदांची माहिती आपण चॅनल वरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे जर ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील ऑदर कोणत्याही पोस्टची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला डिटेल मध्ये हवी असेल तर आपल्या मध्ये व्हिडिओ सगळे अवेलेबल आहेत किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ऑल पोस्टच्या इन्फॉर्मेशनच्या लिंक ज्या आहेत त्या मित्रांनो मिळणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी मध्ये येणारं तांत्रिक सहाय्यक म्हणजेच टेक्निकल असिस्टंट या पदाबद्दल आपण आज संपूर्ण सविस्तरित्या माहिती घेणार आहोत नक्की शैक्षणिक पात्रता काय असायला हवी त्यासोबत मित्रांनो वयोमर्यादा किती असायला हवी एक्झाम नक्की कोणती द्यावी लागेल काम काय असतं नक्की तांत्रिक सहायकचं त्यासोबत प्रमोशन कशा पद्धतीने होतं वेतन किती आहे सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत या व्हिडिओ नंतर तुम्हाला तांत्रिक सहाय्यक या पदाविषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट जो आहे तो राहणार नाही मित्रांनो पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल करून वर देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि मित्रांनो त्यासोबत जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयीचा कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा कोणत्या पोस्ट विषयी जर एखादी शंका असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्टली आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती घेऊन जाईल लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि टेलिग्रामचा ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नवनवीन अपडेट सोबतच आमच्यासोबत पर्सनली मेसेज करून तुमचे डाऊट विचारण्याची सुद्धा संधी मिळणार आहे आणि सोबत मित्रांनो फ्री स्टडी मटेरियल सुद्धा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती तुम्हाला मिळेल त्यामुळे मित्रांनो टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करायचा आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे या पदाबद्दल तुम्ही जर ऐकून असाल तर सामान्य बघा पहिली गोष्ट म्हणजे हे पद जे आहे ते वित्त विभागाच्या अंतर्गत येतं आणि त्याला इंग्लिशमध्ये टेक्निकल असिस्टंट आपण म्हणतो मित्रांनो सामान्य विमा निधी खात्यांच्या संकलनासाठी तसेच या निधीच्या खाती आणि टाळेबंदाच्या लेखा परीक्षणासाठी एक टेक्निकल असिस्टंट जो आहे तो जबाबदार असतो त्यानंतर सामान्य विमा व्यवसाय विकास विमा व्यवसायाशी संबंधित विविध बैठका परिषदा आणि चर्चासत्रामध्ये सुद्धा उपस्थित राहणं त्याला बंधनकारक आहे तर अशा पद्धतीने एक तांत्रिक का सहाय्यकाचं काम आहे मित्रांनो मग तांत्रिक सहाय्यक होण्याकरिता मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता वगैरे सगळं आपण बघणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे तांत्रिक सहायक होण्याकरिता मित्रांनो तुमच्या कमीत कमी, -कमी एकोणावीस वर्ष तुमचे कंप्लीट असणं गरजेचं आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची अडतीस वर्ष वय कम्प्लीट असणं गरजेचं आहे म्हणजे बघा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत असू द्या पण कमीत कमी एकोणास वर्षाचा कॅटेगरी तुमचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करायचा आहे आणि मग तुम्ही ओपन म्हणजे सर्वसाधारण गटात येत असाल तर तुम्हाला वयाच्या अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी टेक्निकल असिस्टंट करीता अप्लाय करता येणार आहे जर तुम्ही मागासवर्गीय असाल म्हणजे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू असेल ओके ओबीसी असाल एस सी टी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत जे आहे तांत्रिक सहाय्यककरिता तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल तर या ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करता येणार आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी मग तुम्ही बघा या ठिकाणी शाखेचं बंधनच नाहीये तुम्ही कोणत्याही फील्डमधून पदवी घेतलेली असू द्या तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात फक्त बारावी वगैरे झालेली आहे डिप्लोमा आहे तर या ठिकाणी चालणार नाही तुमच्याकडे पदवी असणंच गरजेचं आहे आता मग ती पदवी कोणत्याही फील्डमधून असू द्या तुम्ही बी फार्मसी केलं असेल इंजिनिअरिंग फील्डची असाल ऍग्रीकल्चर असेल कोणतंही असू द्या बी ए बीएससी काहीच अडचण या ठिकाणी नाही मुक्त विद्यापीठाची पदवीही चालेल ओके त्यानंतर दहावी बारावीचे मार्क वगैरे काहीच या ठिकाणी मॅटर करणार नाही तर अशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता जी आहे तुमच्याकडे फक्त पदवी असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो त्यामध्येही एक अट आहे ती पुढे मी तुम्हाला अभ्यासक्रम आपण जेव्हा बघणार आहोत परीक्षेचं नियोजन जेव्हा आपण बघणार आहोत त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन ओके तर नंतर मित्रांनो तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे त्याचं प्रमोशन जे आहे सेवा ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार कनिष्ठ तांत्रिक अधिकारी ब गड ब किंवा मग त्यावरचे पद सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात प्रमोशनच्या थ्रू म्हणजे प्रमोशन काय पदोन्नती ओके तर पदोन्नती तुमची तांत्रिक सहायक या पदावरून कनिष्ठ तांत्रिक अधिकारी गडब या पदावरती होत असते आणि मग बग मित्रांनो बघा तांत्रिक सहाय्यक जे आहेत ते होण्याकरिता तुम्हाला एमपीएससी च्या मार्फत म्हणजे काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत एक, एक एक्झाम घेतली जाते त्या एक्झाम चे मित्रांनो दोन टप्पे आहेत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे दोन टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल असिस्टंट होता येणार आहे मग ते कशा कशा स्वरूपामध्ये टप्पे आहेत तेही आपण समजून घेऊयात तर बघा मित्रांनो पूर्वपरीक्षा जी आहे तुमची शंभर गुणांची असेल त्या ठिकाणी तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील त्याकरिता शंभर गुण दिले जातील म्हणजे एका प्रश्नाला एक गुण असणार आहे वेळ जो आहे तो साठ मिनिट म्हणजे एक तास कालावधी तुम्हाला असणार आहे शंभर प्रश्न सॉल्व्ह करण्याकरिता त्यामध्ये विषय जे जर आपण बघितले तर इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी अंकगणित बुद्धिमत्ता हे आठ विषय तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत पूर्व परीक्षेला आणि मित्रांनो पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील आणि मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा लागू आहे पूर्व परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे आणि मुख्य परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे आता आपण मागे डिस्कस केलं होतं की शैक्षणिक पात्रतामध्ये पदवी असणं गरजेचं आहे पण मित्रांनो जर पहिला टप्पा आहे आपल्या परीक्षेचा तर पहिला टप्पा पूर्व परीक्षा ज्या आहे त्यामध्ये तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला जरी असाल तरी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बंधन नसेल जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तुमची एक्झाम झाली नाही झाली एखादा बॅक आहे मॅटर करणार नाही तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता मात्र मुख्य परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा देण्याकरिता तुमच्याकडे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे माहिती बघण्या अगोदर मित्रांनो प्ले वरती जाऊन तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच एक क्लास एज्युकेशन हे ऍप जे आहे ते तुम्हाला प्लेस्टोर वरती जाऊन डाउनलोड करायचं आहे मित्रांनो एक क्लास एज्युकेशन प्लेस्टोर वरती जेव्हा तुम्ही टाईप कराल या प्रकारचा आयकॉन तुम्हाला दिसेल हे ऍप डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो या ऍप मध्ये तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तलाठी भरती असेल सरसेवा असेल पोलीस भरती असेल कोणत्याही प्रकारची एक्झाम जी असेल त्याच्या प्रत्येक नोट्स असतील लाईव्ह लेक्चर असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील प्रत्येक विषयाच्या तुमच्या टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍपमध्ये मिळून जातील फास्ट्रॅक बॅच असेल मॅरेथॉन बॅच असतील सगळ्या गोष्टी ऍपमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो टेलिग्रामवरती आपलं चॅनल आहे ते चॅनल देखील तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा डाऊट जर तुम्हाला असेल तर तो तुम्ही आपल्या टेलिग्रामला विचारू शकता पर्सनली मेसेज करू शकता किंवा ग्रुप जॉईन करून तुम्हाला तिथे प्रत्येक विषयाची अपडेट जी आहे ती प्रत्येक नवीन गव्हर्नमेंट एक्झामच्या अपडेट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतील त्यासोबतच इन्स्टावरती देखील आपली आयडी आहे स्पर्धा परीक्षा ए क्लास एज्युकेशन या आयडीला मित्रांनो फॉलो करायचं आहे आणि तिकडेही तुम्ही तुमच्या मनातील ज्या काही शंका कुशंका असतील ते तिथे विचारू शकता प्रत्येकाला तिथे रिप्लाय मिळेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन त्या ठिकाणी मिळेल चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि मित्रांनो मुख्य परीक्षा जर बघितली तर तुमची मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची असते आणि मित्रांनो पहिला पेपर जो आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी हे दोन विषय आहेत दोन्ही विषयांकरिता तुम्हाला पन्नास पन्नास प्रश्न विचारले जातील म्हणजे एकूण शंभर प्रश्न आणि त्याकरिता दोनशे गुण असणार आहेत आणि एक तासाचा कालावधी दोन्ही पेपरकरिता असणार आहे म्हणजे बघा पहिल्या पेपरमध्ये मराठी इंग्रजी दोन विषय आहेत आणि दोन्ही विषयांचे जे शंभर प्रश्न आहेत एकत्रित त्याकरिता तुम्हाला एक तासाचा कालावधी असेल आणि मुख्य परीक्षा सुद्धा तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातील दुसरा पेपर जर बघितला पूर्व परीक्षेला जे आठ विषय होते मित्रांनो तेच या सेकंड पेपरला तुम्हाला असणार आहे आणि त्या आठ विषयावरती तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील आणि दोनशे गुण दिले जातील म्हणजे एका एक प्रश्नाला दोन गुण आणि एक तासाची वेळ या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने हे मुख्य परीक्षेचं स्वरूप जे आहे मित्रांनो तांत्रिक सहाय्यक पदा या पदाकरिता असणार आहे आता यानंतर बघा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा झाली की मग तुमचं प्रमोशन आपण बघितलेलं आहे कर्तव्य काय आहेत त्यानंतर आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुमचं वेतन तर मित्रांनो टेक्निकल असिस्टंट म्हणजे तांत्रिक सहायक पदाकरिता तुम्हाला एकोणतीस हजार रुपये स्टार्टिंग असेल आणि ब्याण्णव हजार रुपये बघा एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार म्हणजे रिटायरमेंट रिटायरमेंटच्या एज, एज पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ब्याण्णव हजारपर्यंत तुमची सॅलरी जाते ओके okay. पण स्टार्टिंग किती आहे तर एकोणतीस हजार रुपये स्टार्टिंग तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल असिस्टंट या पदाकरिता मिळत असते तर ही झाली मित्रांनो तांत्रिक सहाय्यक पदाची संपूर्ण सविस्तरित्या माहिती वित्त विभागाच्या अंतर्गत पद येतं एकोणतीस हजार रुपये स्टार्टिंग आहे वयोमर्यादा वयाची कमीत कमी एकोणास वर्ष कम्प्लीट असणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीत असाल तर अडोतीस वर्ष कॅटेगरीत असाल तर त्रेचाळीस वर्ष दिव्यांग प्रकल्पग्रस्त माजी सैनिक वगैरे असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता नंतर परीक्षा योजना आपण बघितलेली आहे प्रमोशन कशा पद्धतीने होतं तेही बघितलेलं आहे शैक्षणिक पात्रता सुद्धा आपण बघितलेली आहे आता या व्हिडिओ नंतर सुद्धा जर तुम्हाला टेक्निकल असिस्टंट पदाविषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता किंवा आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये गेलात तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आम्हाला पर्सनली मेसेज करून तुमचे डाऊट जे आहे ते विचारू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच